हितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. 28 जानेवारीला सिंधुदुर्ग कोर्टामध्ये हा अटकपूर्व जामीन अर्ज केलेला आहे. सुप्रीम कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे. संतोष परब हल्ला कटामध्ये राणेंच्या सहभागाचा आरोप आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर त्यामुळे आता आज सुनावणी होतीये. याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टानं हा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे आणि त्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टात हजर होऊन नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रीतसर अर्ज केलेला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत अनुपस्थित असल्यानं 28 जानेवारीला या अर्जावर सुनावणी झाली नाही आणि आज सुनावणी होईल आणि नितेश राणेंना दिलासा मिळतोय का हे समजणार आहे. संतोष परब हल्ल्याच्या कटामध्ये नितेश यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.